बुद्धिमान कोण? जो स्वतःच्या अनुभवानी शिकतो तो बुद्धिमान आहेच, पण स्वतःचा वेळ अनुभव घेण्यासाठी वाया न घालवता इतरांच्या अनुभवावर सुद्धा जो शिकतो तो सगळ्यात जास्त अनबुद्धिमान। म्हणजे मी एक पुस्तक वाचतो त्यावेळी 70 वर्षाच्या वयोवृद्धाने जर ते पुस्तक लिहिलं असेल तर त्याची 70 वर्ष त्या पानावर उमटलेली असतात, ती 70 पानं मी वाचतो याचा अर्थ मी त्याच्या 70 वर्षाच्या आयुष्याचा अनुभव घेतो। आम्हाला तो अनुभव घेता आला पाहिजे आणि त्या अनुभवातनं शिकता आलं पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। शिकणं ज्याला जमलं त्याला यश मिळवून आलं, हा सगळ्यात मोठा भाव। आणि अलीकडच्या पालकांनी शिक्षकांनी म्हणजे आताच्या नव्या पिढीला हे सांगितलंच पाहिजे सातत्यानं की ज्ञान